सो आजच्या कार्यक्रमाला जे आपलं प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत त्यांचं नाव आदरणीय साळुंखे सर. साळुंखे सरांबद्दल सांगायचं झालं तर ज्यावेळेस तुम्ही बारामतीचा विचार करतात तर बारामतीत आलं की पहिल्यांदा सरांना पाहावा फॅमिली आठवते, मग साहेब आले, मग दादा आल्या, मग ताई आल्या. तर ते प्रत्येक जण आपल्या बारामतीतली गोष्ट एकदम तावून सुलाखून एकदम प्रामुख्याने अशी मोजून वापरून वापरतात, असा हिस्ट्री आहे, असा इतिहास आहे, असं पवार साहेब करतात. ज्यावेळेस काटेवाडीची जी त्यांची प्रामुख्याने होम टाऊन आहे पवार साहेबांचं, तिथली ज्यावेळेस शाळेचा मुख्याध्यापक चूज करायचा होता त्यावेळेस सगळ्या शिक्षकांचा विचार विनिमय करून एक नाव फायनल झालं होतं आणि ते नाव ऐकून सगळ्यांना आनंद होईल. ते नाव होतं आदरणीय साळुंखे सर. असा एक शिक्षक द्या जो माझ्या गावात, जो माझ्या मुलांना, माझ्या मुलांची प्राथमिक पिढी खूप प्रामुख्याने खूप चांगली घडवू शकतो, असा माणूस दादांनी त्यांनी निवडून काटेवाडीत नेला होता. काकडे सरांबद्दल सांगायचं, काकडे सर हे त्यांचे गुरु. काकडे सर त्या काळातले त्यांचे प्राथमिक शिक्षक. काकडे सरांच्या विचारात त्यांच्यावर भरपूर प्रभाव. काकडे सरांचं त्या काळातलं कार्य हे जवळजवळ नॅशनल एखादा अवॉर्ड मिळावा असं प्राप्त होतं, पण त्यावेळेस त्यांना ती गोष्ट मिळाली नाही. तीच मन किंवा तीच गोष्ट त्यांच्या मनात होती, तीच सरत होती, तीच गोष्ट पूर्ण करण्याचा निर्धार म्हणून साळुंखे सरांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रात आल्यानंतर राष्ट्रपती पुरस्काराला व्यवस्थित घातली आणि त्यांची ती इच्छा पूर्ण केली. साळुंखे सरांना मी विनंती करतो की आपल्या समोर जे असलेले 11वी 12वीचे विद्यार्थी येतात त्यांना आपल्या शैक्षणिक प्रवासाचे आणि मार्गदर्शन करावं. काकडे सरांना साळुंखे सरांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर द्यावं. तिथून बोला तरी चालेल सर. 100% पाहिलं तर माझा या अकॅडमीचा थोडा परिचय आहे. पवार साहेबांच्या ज्ञानेश्वरांचा आरतीचा माझा परिचय पहिल्यांदा भाग आहे, पण ज्ञानेश्वरांमध्ये कधी पाहिलंच नव्हतं. आणि ज्या वेळेला भेटायचा योग आला त्यावेळेला आम्ही पवार साहेबांना निरोप दिला की आपण त्यांना भेटायचं. मुळात काय झालं, त्यांनी वेळ दिली होती आम्हाला, परफेक्ट वेळ दिली, त्या वेळेमध्ये मी पोहोचवू शकलो नाही. आणि ज्या वेळेला मी 20 मिनिट उशिरा आल्यानंतर त्यांनी चक्क सांगितली की आता मी दुसऱ्या लोकांना वेळ दिलेली आहे, मला थांबव. म्हणजे थोडासा माझा दुरागर झाला होता, आपली पवार साहेब नाही तरी चालेल, पण तसं नाही. आणि खऱ्या अर्थाने तिथंच माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी कमालीचा वेळेचं महत्व किती प्रमाणात पाळलं जात. पण या अकॅडमीचं एक वैशिष्ट्य जी नंतर सगळी माहिती घेत, एक मिनिट भर सुद्धा या लोकांचा तास किंवा जे काय अध्यापनाचा कार्यक्रम असेल तो एक मिनिट देखील इकडे तिकडे होत. खासगी शाळा या अकॅडमी का निर्माण कराव्या लागल्या, का झाले मला माहिती की आपण थोडस पाठीमाग फिरतोय असं मला कधी कधी वाटत. अर्जुन असेल, भीम असेल, नकुल असेल, यांना गुरुग्रही जाऊन शिक्षण घ्यावं लागत असेल, तिथंच राहावं लागत. आज तशीच परिस्थिती निर्माण झाली. खासगी शाळांमध्ये पाहतो आपण किंवा आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील पाहतो आपण, परिस्थिती फार नाजूक झाली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत अतिशय भयंकर बहुत मोठ्या समस्या निर्माण झालेल्या. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं फार नुकसान होतं. का होतं, त्याला कोण जबाबदार आहे, हा थोडासा संशोधनाचा विषय. पण त्याला पर्याय म्हणून अशा अकॅडमीच्या निघालेले आहेत त्या खरोखरच चांगल्या पद्धतीने चालतात. ज्या वेळेला माझीच नाव या अकॅडमी मध्ये टाकण्याचा मी विचार केला,
तर किंवा मी संध्याकाळी किती आहे, संध्याकाळी आपण बसू सुमित सर होते, आपले ज्ञानेश्वर माऊली पण होते, आरतीताई होते, आम्ही सगळेजण बसू आणि साधारणपणे आश्चर्य वाटून मी पवार सरांना बोलून दाखवतो की या ज्ञानेश्वरानं 8:15 जी बोलायला सुरुवात केली, 11:15 वाजेपर्यंत निघतो आमच्या पवार सरांना म्हटलं की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समस्या जी आहे मुलं राहत नाही, मुलं टिकत नाहीत, बट बरेचशा तर मी काटडे राहून यावर पवार सर काम करत होतो, आम्ही 400-400 पर्यंत आपला पट गेला असल्या शाळेची अवस्था पण वाईट झाली 600 पर्यंत. पालकांची चूक नाही, कोणाची चूक आहे मी अगोदर सांगितलं की हा संसर्गाचा विषय, पण परिस्थिती फार लागू केली. त्या माणसामध्ये मला इतकं प्रगल्भता दिसली की अक्षरशः त्या माऊलीत ज्ञानेश्वरांची मला रेडिओच्या मुखातून देखील बोल ज्ञा ज्ञानेश्वरांनी आपल्याला त्या काळामध्ये ऐकवले अशा प्रकारचा अगदी कितीही विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत कमी असला तरी त्याच्या पुढे देखील हे वेद त्याला ऐकवून एक चांगल्या गुणवत्तेपर्यंत घेऊन गेल्याची क्षमता या ज्ञानेश्वरांना कधी मला पाहिजे. आज परिस्थिती याला इलाज नाही. आज सुमित सर आहेत, सूर्यवंशी सर आहेत, स्नेही टेकडे सर आहेत, ह्या सगळ्यांनी हे एवढं वैभव उभं केलं ह्याच्या पाठीमागं या सर्व लोकांची तपश्चर्या आहे, फार मोठी तपश्चर्या आणि ह्या तपश्चर्याला चांगल्या पद्धतीनं यश येतंय हे पाहिल्यानंतर खरोखरच आनंद होतो असं त्या मुलीनं सांगितलं. आज समोर काही मुली दिसत आहेत, त्याच्याबरोबर मी जाता जाता सुमित सरांना मी टिकेवर सरांना एक विनंती करेन की आता पुढची इमारत खरेदी करताना एका चांगल्या हॉलची तुम्हाला त्याच्यामध्ये आवश्यक निर्मिती करावी लागेल की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना एकत्र. पण परिस्थिती कशी आहे की आता त्या एका मुलीनं सांगितलं की सावित्रीबाई फुल्यांमुळं आम्ही आज म्हणजे त्यांच्यामुळं मुलींना देखील ज्ञानाची कवाड बरीचशी खुली झालेली, अगदी चांगल्या पद्धतीने मुली अध्यापन करू शकतात, एवढंच काय प्रपंच करून शिक्षणाचं ज्ञानदान करण्याच्या कामामध्ये देखील प्राधान्य मुली आणि माझी खात्री की मुलांच्या पेक्षा शिक्षकांपेक्षा मुली देखील कामाला कुठेही कमी नसतात. अगदी मायेच्या उभीनं मायेनं आपल्या विद्यार्थ्यांना कसं जवळ करायचं, आमच्या सरकार शिक्षक दोन तडाके देणं ही शिक्षक कधीही त्या विद्यार्थ्याला मानणार. पण खाजगी क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला असे शिक्षक देखील तिथे पाहायला मिळतात की मायेच्या ममतेनं देखील आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे संस्कार एक चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर आता मित्रांनो काळ बदललेला, आपण नवीन शिक्षण घेत असताना काही जुन्या गोष्टी आपल्या आई वडिलांचे कष्ट त्याच्यामध्ये किती आहेत तुम्हाला इथं खाजगी शाळांमध्ये ज्यावेळेला पाठवलं जातं ती भरमसाठ भरावी लागते, त्याचबरोबर आपल्या आई वडिलांची सुद्धा आपल्याला जाणीव ठेवावा ठेवावी लागेल तर ते शिक्षणाचा ओळख होईल. त्याच्यासाठी एक तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे शिक्षणाला माणूस सर्वांग म्हणजे सर्व संपन्न गुण संपन्न व्हावा ही शिक्षणाची अपेक्षा, पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये असं चित्र पाहायला मिळतं का याचं मला उत्तर द्यायचं. आता एका मुलीने कुठेतरी बॅरिस्टर पी जी पाटलांचं नाव घेतलं होतं, हे कोल्हापूर विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते, त्यांच्या मिसेस देखील सुमती पाटील ह्या संत गाडगे बाबा कॉलेजच्या प्राचार्य होते. या बॅरिस्टर पी जी पाटलांना ज्यावेळेला बॅरिस्टर होऊन सातारला आले त्यावेळेला कर्मवीर अण्णांनी खांद्यावर घेऊन त्या माणसाचे सातारमधून मिरवणूक काढली. एवढा हा मोठा माणूस, त्यांनीच एक सांगितलेली कथा मी तुम्हाला सांगतो. परिस्थिती कशी की सामान्य आता ते बॅरिस्टर पी जी पाटील हे संत गाडगे बाबा कॉलेजला प्राचार्य काही दिवस होते, पण सुमतीताईंनी राजीनामा दिला. सुमतीताई सिनियर होत्या, प्राचार्य अगोदर त्यांना पद मिळालं होतं, पण आपला नवरा असिस्टंट म्हणून काम करायचं आणि आपण प्राचार्य म्हणून काम करायचं ते नक्की काय बरं वाटलं नाही, म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि बॅरिस्टर पी जी पाटलांच्या डोक्यात चाप झाला. बॅरिस्टर पी जी पाटलांच्या डोक्यात चाप झाल्यानंतर त्या माणसानं आयुष्यभर
कधीही 100 रुपयाच्या वरती कधीही मानधन घेतलं नाही. एवढ्या संस्थेचे त्यांच्यावरती उपकार होते. म्हणजे तुम्ही कुठेही शिका, शिकण्याबद्दल नाही का, पण आपल्याला ज्या संस्थेनं शिक्षण दिलेलं आहे, ज्या शाखेमधून आपण ते ज्ञानदानाचं ग्रहण ज्ञानग्रहण केलेलं आहे, त्या संस्थेशी किंवा त्या विद्यादान करणाऱ्या संस्थेशी आपली निगडित असली पाहिजे. त्या संस्थेच्या विषयी आपल्याला प्रेम असलं पाहिजे, आपुलकी असली पाहिजे. अन्यथा थोडस कुठंतरी आपण चुकतोय असं होऊ देऊ नका. त्याच्याकरता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बॅरिस्टर पी जी पटलांची ही सत्य कथा आहे. त्यांनी मी ज्या वेळेला कराडला एका कॉलेजला डी एडला शिकत होतो त्यांना त्यांनी मला सांगितलं. बॅरिस्टर पी जी पाटील अतिशय तज्ज्ञ हुशार आणि त्यांना भेटायला अनेक लोक यायचे. विद्यार्थी देखील असे ग्राउंड मध्ये त्यांच्यावर गप्पा मारत बसायचे. अशा पद्धतीनं एक माणूस तिथं म्हणजे विद्यार्थी गप्पा मारत असताना एक सद्ग्रस्त तिथं बाजूला येऊन कोपऱ्यामध्ये उभे राहील. हातामध्ये त्यांची शिदोरी होती, अंगारचे कपडे फाटलेले होते, मळके होते आणि विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारत होते. बाळा तिथं उभे राहिले आणि मग त्यातला एक मुलगा त्यांच्याजवळ गेला. त्यांनी सांगितलं तुम्ही इथं थांबा ना. आता थोड्या वेळानी त्यांचं बोलणं झालं, सगळं झालं. मुलगा तो कॉलेजमध्ये गेला की त्याची वडील वडिलांनी शिदोरी आणली होती, ती केसाच्यावर ठेवली आणि वडील निघून गेले. निघून गेल्यानंतर थोडस प्राचार्यांना शंका आली की हा पोरगा काहीतरी आपल्यापासून लपवते. म्हणून त्यांनी मग त्या बाकीच्या विद्यार्थ्यांच्याकडे चौकशी केली. त्यांना समजलं की ते त्याचे वडील होते. आता त्याच्यानंतर प्राचार्यांना तो मुद्दा काही आवडला नाही. त्यांनी त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधून रस्टिकेट केला आणि घरी पाठवलं. घरी पाठवून दिल्यानंतर हा न घरी गेला. आता दोघंही नवरा बायकू मरेपर्यंत कष्ट करत होते आणि आपल्या मुलाचं शिक्षण चांगलं व्हावं, उतार व्हायला त्यांनी आपल्याला सांभाळावं म्हणून त्यांची ती तग्न होती. आता हे सगळं घरी गावात आलं तर गावात फिरायला लागलं. असं का होते? आईने विचारलं म्हणजे काय झालं. आता शाळेत जाऊन बघा तरी शाळेत आणि त्यांना त्याच्या वडिलांना कळालं की आपल्या मुलाला रस्टिकेट केलेलं आहे. प्राचार्यांच्या गेले, प्राचार्यांच्या जवळ आया पडली. असं पूर्ण काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे. त्यांनी मला सांगितलं की ती माझ्या शेतात शेतात काम करणारा मुलगी अशा पद्धतीनं मुलांना शिक्षण घेऊन आईबापाला जर आईबाप म्हणायची सुद्धा जर लाज वाटत असेल अशा शिक्षणाचं काय त्या गृहस्थाला विनंती केली. पाया असं होणार नाही. शेवटी त्याला परत कॉलेजमध्ये घेतलं. वडील घरी गेले, शिक्षणाला जर आपल्या आई वडिलांना आई वडील म्हणायची देखील जर लाज वाटत असेल शिक्षणाचं काय सांगायचं तात्पर्य अकॅडमीमध्ये तुम्ही शिक्षण घेत असताना आपल्या आईवडिलांच्या कसं आईवडिलांच्या काही अपेक्षा असतात तुमच्यामध्ये. आपल्या मुलांना चांगलं शिकावं, चांगल्या पद्धतीनं भविष्य त्याचं घडवावं असं तुम्ही पाहताय. पवार सरांनी आर्थिक अर्थात किती कष्ट घेतलेले त्या मुलीत आहे. वडिलांच्या रुग्णांची सांगायचं तात्पर्य एकच, भविष्यामध्ये तुम्ही कितीही मोठे व्हा पण आपल्या आई वडिलांपासून दूर जाण्याचा कधीही प्रयत्न करा. आज आपण पाहतो या मोबाईलच्या युगामध्ये माणसांच्या भावना पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. कुणालाही कोणाच्या विषयी काय वाटत नाही. सांगलीच्या भर चौकामध्ये अमृता देशपांडेवर सपासप वार केले गेले. शिक्षण म्हणायचे बहीण असेल, कुणाच तरी मुलगी असेल, पण ती काहो पडत होती पण तिला कुणीही वाचवलेली.
आठवीच्या वर्गाची परीक्षा चालू आहे. परीक्षा हॉलमध्ये जाऊन त्या मुलीच्या अंगावर रॉकेट पेटून दिलं. एवढा बंदोबस्त असताना सुद्धा या घटना घडत आहे. किती बधीर म्हणत आहे. त्याचं कारण काय की आपण पहा कुठेही जा, बसमध्ये जा, रेल्वेमध्ये जा, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल हा खडलेला असतो. काही शेजारी कोण बसलेले आहे, कोण आलेले, पूर्वी सुसंवाद गेष्टीमध्ये एखादा माणूस शेजारी बसला तर गावापर्यंत जाईपर्यंत गप्पा छप्पा चालायच्या. तुम्ही कोणाशी बोलत प्रमाणापेक्षा जास्त मोबाईलचा वापर देखील हा घातक आहे. किती प्रमाणात वापरावा हा ठीक आहे. संसाधनाचा एकमेकाचा आचार म्हणजे आचार विचार एकमेकाला देण्याच्या विषयी आपण त्याचा उपयोग करू शकतो. पण अतिवापर देखील अतिशय घातक आहे. त्याचे डोळ्यावर विपरीत परिणाम परिणाम होतो. त्याचा मेंदूपर्यंत देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. सर्व कंपनी एक विश्व उभं दिले आणि चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचं देखील मी देखील इथं माझे नाव झाल्याचं कारण काय. खासगी शाळांमध्ये आज वर्षात 1.5 वर्ष झालं की माझे नाव सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत बसतील. लिखाणाशी काही गरज नाही. एवढी गरज पडली. दररोज 1-5-10 पानं पानं वाचलीच नाही. केवळ लिखाण म्हणजे चांगला अभ्यास होतो अशा धार नाही. पण या सर्व बदलत्या काळावरून आपण देखील चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, आपल्याला काय चांगलं घेता येईल त्याचा विचार करून चांगल्याचा स्वीकार करावा, वाईटाचा अभ्यास करावा आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान राखावा. बरोबर असणाऱ्या एकमेकांना सहकार्याच्या भावनेतून एकमेकांना मदत करणं हे आपले कर्तव्य आहे. अशा भावनेतून चांगल्या पद्धतीनं तिथे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा. ही सगळी कंपनी चांगली आहे, चांगल्या विचारानं प्रेरित झालेली आहे. आणि फार ज्ञानेश्वरांनी मला त्या दिवशी 3 तास शाळेमध्ये सुद्धा मी इतकं बोलू शकत नाही, इतकं नॉनस्टॉप करते सगळं चाललं होतं आणि मंत्रमुग्ध होऊन आम्ही सगळेजण ऐकतो की एवढा भाषेवरती प्रभुत्व असणारा माणूस माझ्या क्षेत्रामध्ये मी अनेक काळाचा पाहिलेली आहे पण इतकं प्रभुत्व असणारा पहिलाच माणूस मी माझ्या नजरेसमोर पाहिला आणि तेव्हापासून त्यांच्या प्रेमात विसरतो. दुसऱ्या दिवशी पवार सरांना सांगितलं माझी चारही नातवंडे याच भाग्यवर आपण चांगल्या पद्धतीनं या सर्व या सर्व शिक्षकांना चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घ्या. ज्ञान वृद्धी करता आणि चांगल्या पद्धतीनं अकॅडमीचं आणि आपल्या आईवडिलांचं नाव चांगलं करा अशा प्रकारची अपेक्षा आणि सर्व कंपनीचं ज्ञानेश्वरांनी मला काय इथं प्रमुख म्हणून बोलून त्याचं मला काही शेवटपर्यंत उघड झाला नाही. पण ही चांगली लोक आहेत आणि यांनी इथं 2 शब्द बोलण्याची संधी मला दिली. त्याबद्दल टेकवडे सर असतील सर आणि आपले ज्ञानेश्वर सर सर्वांचं मी अंतकरणापासून. Gracias.